आमच्या यूट्यूब चॅनलला सबस्क्राईब करा, महानकारी न्यूज सबस्क्राईब करा आणि नोटिफिकेशन ऑन करा. नोटिफिकेशन ऑन केल्यामुळे आमचे अपडेट आपल्यापर्यंत सतत पोहोचेल. वाडी वस्तीवरच्या घराघरात लाईट देणार आमदार सौ शशकला जोले. निरंतर ज्योती योजनेचा भोज येथे प्रारंभ. निपाणी तालुक्यातल्या भोज येथे आमदार सौ शशकला जोले यांच्या हस्ते निरंतर ज्योती योजनेचा शुभारंभ आज झाला. भोज येथील वैगुंडे मळा, रुगे मळा, कुरुंदवाडे मळा, वाईगडे मळा, गुरव मळा येथील लोकवस्तीत लाईट नसल्यानं गैरसोय होत होती. ही समस्या लक्षात घेऊन आमदार सौ शशिकला जोल्ले यांनी पुढाकार घेतला आणि निरंतर ज्योती योजना येथे लागू केली. यावेळी राहुल पाटील, आप्पासाहेब पाटील, संजय संकपाळ, अजित माळी, भरतेश कुपानट्टे, अमोल मुराबट्टे, भरत गुरव, पिरगोंडा पाटील, एस बी तहसीलदार, सुनीता वैगुंडे, सारिका वैगुंडे, राजश्री वैगुंडे, उज्ज्वला वैगुंडे, आकाश रुगे आदी प्रमुख उपस्थित होते. महानकरे न्यूज साठी भोजून तानाजी बिरनाळे. गुरव, कुरुंदवाडे, गेबिशे या मळ्यांमध्ये आपण आमदारकीच्या निवडणुकीच्या पूर्वी तर दीनदयाळ उपाध्याय जे काही सिंगल फेस 24 तास सिंगल फेस लाईटचं व्यवस्था आहे ते आपल्या निपाणी मतदारसंघामध्ये निरंतर ज्योतीमध्ये कव्हर झालं नव्हतं आणि असं जे माळ भाग आहेत मळ्या भागामध्ये लाईट व्यवस्था नव्हती. तर आपण त्यावेळेला ते प्रपोजल पाठवून मंजूर करून घेतलं होतं आणि 3 महिन्याच्या पूर्वी आपण हे कामासाठी उद्घाटन केलं होतं आणि आता हे काम संपूर्णत्वाकडे जाऊन आज ते लाईट 24 तासचा सिंगल फेस लाईट आज ओपनिंग केलेलं आहे आणि आज ह्या भागातल्या सर्व माझ्या माता बहिणींना आणि माझ्या बांधवांना भरपूर खुश झालेलं आहे की आज मळ्यामध्ये कारण काय त्रास होतोय